मित्र हो, आता आपण पाहणार आहोत कोश आणि इतिहास यांच्यातील जो काही आंतर संबंध आहे तो। तर लक्षात घ्या, इतिहास आणि कोश यांच्यामध्ये वस्तुनिष्ठता सर्वात महत्वाची असते। तसंच पहा की प्रत्येक राष्ट्राचे विश्वकोश जे आहेत ते वेगवेगळे असतात। याचं कारण म्हणजेच त्या प्रत्येक राष्ट्रामधील जी काही ध्येय धोरण आहेत, जीवन मूल्य आहेत, त्याचप्रकारे आदर्श जे आहेत, यांचा परिणाम त्या राष्ट्रातील कोशांवर होत असतो। तसंच जे काही कोश आहेत ते राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्यासाठी महत्वाचे ठरतात। तुम्ही भारताचा विचार करायला गेलात तर भारतामध्ये महादेव शास्त्री जोशी यांचा जो काही भारतीय संस्कृती कोश आहे तो फार प्रसिद्ध आहे। पहा तर मित्र हो, कोशांमधून जे काही जीवनाची सर्व क्षेत्र आहेत त्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवायची असते। म्हणूनच कोशांचा ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसार असा प्रमुख उद्देश तुम्हाला पाहायला मिळेल। तसंच मित्रो, कोश जे आहेत ते समाजाचे एक प्रकारे मानचिन्ह समजले जातात, कारण याच्यातूनच समाजाची जी प्रतिभा आहे, प्रज्ञा आहे, यांचा आविष्कार होत असतो। तर मित्रो, अशा प्रकारचा हा जो काही कोश आहे आणि इतिहास आहे यांचा आंतर संबंध आहे। तर आता आपण पाहूयात इतिहासा संबंधीचे वेगवेगळे कोश। तर ते जाणून घेण्यासाठी पाहूयात हा खास वृत्तांत। विविध कोश। विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहणार आहोत इतिहास विषया संबंधीचे कोश। या संबंधी सविस्तर माहिती देणारा हा वृत्तांत आम्ही तुमच्यासाठी खास संकलित केलाय। इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध अशी आहे। रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश समजला जातो। 1876 साली तो लिहिला गेला। यामध्ये संपूर्ण देशातल्या प्राचीन काळातील व्यक्ती, स्थळे, स्त्रिया, त्यांचे पुत्र, धर्म, देश, राजधान्या, नद्या, पर्वत यांची सविस्तर माहिती मिळते। श्रीधर वेंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीयन ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत। मराठी माणसांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी आणि जगाच्या स्पर्धेत ते अधिक प्रगल्भ व्हावेत ही केतकरांची भूमिका होती। पुढे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी कोशाच्या इतिहासात मोलाची भर घातली आहे। त्यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली। भारतवर्षीय प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा 3 चरित्रकोशांचं संपादनही त्यांनी केलं। प्राचीन कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसंच जैन व बौद्ध साहित्यामधील निर्देशित व्यक्तींची माहिती आहे। इतिहासाच्या अभ्यासात भूगोलही महत्वाचा आहे। विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा स्थळकोश उपलब्ध आहे। यामध्ये 14व्या शतकात महानुभव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी या ग्रंथाचा उल्लेख करता येईल। या ग्रंथात श्री चक्रधर स्वामी यांनी गावोगावी केलेला प्रवास अगदी तपशीलवार लिहिण्यात आलाय। श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा संदर्भ ग्रंथ उपयोगी ठरतो। सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन स्थलकोश 1969 मध्ये लिहिला। त्यामध्ये सर्व काळातील भौगोलिक स्थळांची माहिती मिळते। इकडे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली। त्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वात विश्वकोश निर्माण झाला। पुढे महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोश तयार केला। त्यामध्ये असे तो हिमाचल भारताचा इतिहास, भूगोल, भाषा, सण, उत्सव यांची माहिती आहे। पुढच्या काळात इतिहासातील विविध संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे संज्ञाकोशही तयार करण्यात आले। एकंदर इतिहास विषयातील प्राविण्य संपादित केलं तर रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात, हे मात्र नक्की।